आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत आज महत्त्वाची सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान काय पार पडलं आणि महत्त्वाचं म्हणजे काय अपेक्षित होतं ते जाणून घेऊयात खरे साहेब काय सांगाल एक महत्त्वाची सुनावणी होती काय पा आज पदरी पडलं आहे नाही आमच्या ॲडव ॲडव्होकेट्सनी म्हणजे ऑनरेबल कपिल सिब्बलजी त्याचप्रमाणे देवद्रजी आणि खव मनुजी सिंघवीजी जबरदस्त ऑर्गुमेंट केलं चांगलं त्यांना यानंतर यांनी काउंटर चेकिंग करण्यासाठी यांचे शिंदेगडाचे काही लोक काही जजेस काही हे उभं राहिले वकील परंतु काही जरी झालं तरी त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका मात्र सुप्रीम कोर्टाला म्हणजे त्यांच्या विचाराधीन झाली आणि म्हणून आता निकाल त्यांनी आता राखीव ठेवलेला आहे आता त्यांच्या सगळ्या पाच बेंच का सात बेंच हे ठरेल आणि ते जर सात बेंच असेल तर मग त्याला अजून एक एखादा आठवडा वेळ लागेल असं मला वाटतं पण एकंदरीत झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणजे काहीतरी लवकर निर्णय झाला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे मात्र जो काही तडकाफडकी राजीनामा किंवा काही झालेला राजीनामा जो आहे त्या संदर्भात विरोधकांनी त्याला एक महत्त्वाचा मुद्दा बनवला आहे तुम्हाला काय वाटतं तो मुद्दा अडचणीचा ठरू शकतो का ती परिस्थिती वेगळी होती ना म्हणून त्यावेळेस एकदम तडकाफडकी राजीनामा दिला त्यांनी असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे बऱ्याच सरकारेमध्ये झालेलं आहे आणि म्हणून हे जर असं असेल तर त्या ठिकाणी मग तो मुद्दा काय इतका काही ग्राह्य धरत आहेत बरं आता आगामी सुनावणी म्हणा किंवा पुढच्या वेळेस तुमची काय अपेक्षा आहे किंवा काय वाटतं काय होऊ इच्छितो मला तर असं वाटतं की आम आमचे सन्माननीय वकिलांनी खूप जबरदस्त ऑर्ग्युमेंट केलं त्यांना अनिल देसाईजी आणि अनिल परब यांनी खूप मदत केली आणि म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो असं नाही की नाही आणि खूपच एकत्रपणे त्या ठिकाणी खूप चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय आणि ऑर्ग्युमेंट हे की करण्यात आलं मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला होप्स आहे नक्कीच आपण पाहताय की सुनावणी महत्त्वाची होती आणि आता निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे मात्र अजूनही होप्स आहेत इच्छा आहेत त्यामुळं आगामी सुनावणी असेल किंवा आगामी काळामध्ये काय होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे सचिन बडे लोकशाही न्यूज औरंगाबाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा